जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर आपलं स्वागत करतो उमंग ऑनलाइन अकॅडमीमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिका क्रमांक 52 मधील गणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नांचे स्पष्टीकरण। तर मित्रांनो, आपली जी वेबसाईट आहे www.mahapolisbharti.in या वेबसाईटवरती दररोज ऑनलाईन 25 मार्काची टेस्ट होते आणि ती टेस्ट त्या टेस्टमधील गणित आणि बुद्धिमत्ताचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमार्फत देत असतो। तर ती टेस्ट तुम्ही जर अजून सोडवलेली नसेल तर ती आत्ताच सोडवा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सोडू शकता। आणि हो, जर तुम्हाला पोलीस भरतीची 100% तयारी करायची असेल तर याच वेबसाईटमध्ये तुम्हाला 100% तयारी होऊ शकते। तर या वेबसाईटमध्ये जवळपास मिनी टेस्ट दररोजचे असतात, ज्यात 10 प्रश्न चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजवरती असतात। त्याच्यानंतर दररोज 25 मार्काची टेस्ट होते आणि 100 मार्काच्या क्वेश्चन पेपर पण अवेलेबल आहेत ऑनलाईन पद्धतीने, ते सगळे मोफत आहे, त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही ते सोडा। चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, प्रश्न पहिला आहे 64/25/8/5 = किती। प्रश्न आहे 64/25/8/5 = किती। तर बघा, त्याच्यासाठी या प्रश्नांचं या पद्धतीने मांडणी करायचं। 64 इथं भागिले म्हटलंय म्हणून भागिले 8/5, ओके। त्याच्यानंतर हे अपूर्णांकांचं एक्झाम्पल आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करतो बघा, 64/25 आणि त्या भागाकार ऐवजी गुणाकारचं चिन्ह द्यायचं आहे आणि संख्यांची अदलाबदल करायची आहे, म्हणजे हा 5 वरती जाणार आणि हा 8 खाली येणार या पद्धतीने। मग काय होणार मित्रांनो बघा, 8 × 1 = 8, 8 × 8 = 64, म्हणजे इथं राहिलं तुमचं 8, इथं 5 × 5 आणि 5 × 5 = 25, मग शेवटी आपल्याजवळ काय उरतात, 8 × 5, म्हणजे 8 × 8/5 या पद्धतीने, म्हणजे पर्यायी उत्तर बरोबर आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे 53 78 79 50 77 7 689 हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा, या प्रश्नासाठी या प्रश्नांची या पद्धतीने मांडणी करायचं, फक्त सगळे अंक एकाखाली एक आले पाहिजे, एकाखाली एक आल्यानंतर यांची आपण बेरीज करायची, मग 9 आणि 9 झाले तुमचे 18 आणि 7, 18 + 7 झाले तुमचे 25, 25 × 5 = 2। तर या पद्धतीने फक्त ती बेरीज करायची मित्रांनो, म्हणून पर्याय 1 हा उत्तर बरोबर आहे। नॉर्मल बेरीज तर तुम्हाला आता येतेच। आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। पुढचा प्रश्न आहे बघा, ताशी 30 किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे सिग्नलच्या खांबास 42 सेकंदात ओलांडून जाते, तर रेल्वेची लांबी किती मीटर आहे, हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। या प्रश्नासाठी बघा काय करायचं, तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे रेल्वेचा, फक्त रेल्वे 3 सूत्रांवर चालतात। आता अंतर काढायचंय किंवा लांबी काढायचंय, त्यासाठी हा सूत्र परफेक्ट आहे, वेग गुणिले वेळ गुणिले 5/18। आता आपण इथं 5/18 का घेतो, ज्यावेळेस किलोमीटरचे मीटरमध्ये आणि मिनिटाचे सेकंडमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण 5/18 घेतो, म्हणून इथं 5/18 आपण घेतलेला आहे। मग अंतर बरोबर स्पीड किती आहे त्याचं, आता 30 किलोमीटर आहे, ओके। आणि सिग्नलला किती वेळा वेळ किती आहे, तर 42 मिनिटं आहे, सेकंद आहेत, म्हणून 42 × 5/18। मग 18 याला भाग द्यायचा, बघा 9 × 9 किंवा 3 भाग दे, 6 भाग दिला, सैंत्रिक 18, इथं 18 6 भाग दिलं, सैंत्रिक 18 × 6 = 30, याला आपण 5 × 7 = 3 भाग दिला, परत 3 × 42 भाग देतो, बघा 3 × 3 = 3, 3 × 3 एक उरला आणि हा 2 12 झाले, 3 × 4 = 12, ओके। मग आपल्याकडे काय शिल्लक राहिला, हा 5 14 आणि 5, 5 × 5 या दोघांचा गुणाकार केला आपण 25, ओके। मग 25 × किती शिल्लक राहिला आपल्याकडे, 14, या दोघांचा गुणाकार, नॉर्मल गुणाकार आता 25 चौक किती होतात, 2 100 होतात, 100 पैकी 0 = 10,
आणि 25 एक 25 आणि हे 10 झाले तुमचे 35 म्हणजे किती 350 म्हणून 350 हे उत्तर बरोबर आहे तर 350 काय 350 मीटर पर्याय 2 बरोबर आहे या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एक घर 2250 रुपयांना विकल्यामुळे एका व्यक्तीस 10% तोटा सहन करावा लागला त्यास 8% नफा मिळवण्यासाठी घर किती रुपयाला विकावे लागेल सगळ्यात पहिले आपल्याला बघावं लागेल 2250 ह्या रकमेने विकल्यामुळे किती टक्के नुकसान होतोय 10% नुकसान होतोय म्हणून 100% किती टक्के नुकसान झालं आता 10% म्हणून छेदामध्ये काय करायचं 100 - 10 गुणिले किती रुपये 2250 आणि गुणिले 100 म्हणजे एकूण ती किती टक्के रक्कम आहे ते आपल्याला कळेल ओके मग या दोघांचा गुणाकार वजाबाकी केली 90 आलं किती आलं 90 ओके 90 आल्यानंतर 100 - 10 गेले इथं 90 आलं ओके मग 90 हा 0 गेला हा 0 गेला 0-0 झालं तुमचे कट आता इथे 225 राहिले मग या 9 ने 225 आपण जर 9 आणि 225 या दोघांचा आपण जर डिवाइड केलं तर त्याचं उत्तर आपल्याला काय मिळतं बघा 25 मिळतं ओके मग 9 - 9 = 9 - 9 = 18 किती झाले 9 - 9 = 9 = 18 22 - 18 गेले किती उरतात 4 आणि हा 5 45 झाले 9 - 5 = 45 म्हणजेच 225 ला 9 ने भागलं तेव्हा आपल्याला काय मिळालं 25 मग या 25 हा 100 या दोघांचा गुणाकार बरोबर 2500 म्हणजे त्या घराची किंमत किती होती 2500 रुपये होती मूळ किंमत ओके तर आता आपल्याला काय म्हटलंय त्याने दुसऱ्या वाक्यामध्ये की कितीला विकायला पाहिजे म्हणून 8% नफा झाला पाहिजे प्रॉफिट झाला पाहिजे म्हणून काय करणार आपण 25 चे 8% काढणार 25 चे 8% तर किती उरले 2500 मग 2500 चे 8% काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 2500 * 8/100 या पद्धतीने मग 20 कट झाले हे 20 कटले हे 20 कटले मग उरलं काय आपल्याकडे फक्त 25 * 8 25 * 8 = 200 यांचा दोघांचा गुणाकार किती येतो 200 ओके तर नफा मिळवण्यासाठी 200 रुपये एक्स्ट्रा घ्यावे लागतील मग आपण मूळ किंमत किती काढली होती 2500 काढली होती मग 2500 + 200 या दोघांची काय करायची बेरीज करायची म्हणजे किती रुपये 2700 रुपयाला विकायला पाहिजे तेव्हा आपल्याला किती टक्के नफा मिळणार 8% म्हणून पर्याय 1 बरोबर आहे तर आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एका वर्गातील 30 मुलांचे वय 8 वर्ष आहे 10 नवीन मुलांनी प्रवेश घेतला आणि सरासरी वय 6 महिन्यांनी वाढले तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे वय किती आता सरासरी 6 महिन्यांनी वाढले आणि 1 वर्ष म्हणजे 12 महिने ओके 100% आणि 50% म्हणजे 6 महिने तर बघा मित्रांनो पहिले 30 मुलं आहेत त्यांची सरासरी वय किती 8 वर्षे म्हणून 30 * 8 करायचं बरोबर 240 मिळाले ओके नंतर मुलं किती वाढले नवीन 10 मुलं वाढले म्हणून अगोदरचे मुलं किती होते 30 होते तर 30 + 10 बरोबर किती मुलं झाले मग 40 मुलं झाले ओके आणि 40 आणि सरासरी कितीने वाढली तर सरासरी 6 महिन्यांनी वाढली म्हणजेच 0.5 ने सरासरी वाढली असा त्याचा अर्थ होतो आता हे तुम्हाला 0.5 का घेतलं ते करण्यासाठी काय करावं लागेल 12 महिन्यापैकी किती महिने घेतले त्याने 6 महिने घेतले या पद्धतीने काढायचे मग 6 * 6 = 12 आणि 1/2 यांचा भागाकार किती होतो बरोबर 0.5 या पद्धतीने म्हणून आपण 6 महिन्याच्या ऐवजी 0.5 वाढले म्हणजे अगोदर किती होते 8 नंतर 0.5 वाढले म्हणजे किती झाले 8.5 झाले ओके मग या दोघांचा गुणाकार केला आपण 40 * 8.5 बरोबर गुणाकार येतो त्यांचे 340 ओके मग काय करणार आपण 30 लोकांची किती होती 240 होती 240 होती मग 30 लोकांची 240 बरोबर 40 लोकांची 300 30 लोकांची 240 आणि नंतर 40 लोकांची किती झाली मग 340 झाली
मग 340 वजा 240 बरोबर किती 100 म्हणजे ते नवीन जे 8 नवीन जे 10 मुलं आले त्याचे सर एकूण वय किती मिळालं तर एकूण वय मिळालं त्यांचा 100 जास्त 100 मिळाले ओके तर आपल्याला काय विचारलंय नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे वय किती नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे वय किती मग याला किती मुलं होते नवीन आलेले 10 मुलं आलो होते म्हणून आपण गुणिले 10/10 करणार हा कट झाला हा कट झाला मग बरोबर किती तर 10 वर्ष नवीन मुले प्रवेश घेतलेल्या मुलांची सरासरी वय आहे या पद्धतीने हा प्रश्न काढायचा म्हणजे पर्याय 4 बरोबर होता म्हणून प्रत्येक मुलाचं वय किती 10 वर्ष या पद्धतीने आता पुढचा प्रश्न बघूया आपण मित्रांनो तर अशा प्रकारे गणिताचे प्रश्न संपलेले आहेत आता बुद्धिमत्तेचा प्रश्न बघा 4,20,120,848 पुढे काय येणार तर या बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये कोणता लॉजिक वापरलेला आहे ते आपल्याला बघायचंय तर बघा 4×5 केलं तर 20 मिळाली म्हणजे पुढची संख्या मिळाली ओके 20×6 केलं तर पुढची संख्या मिळते 120 मग 120×7 केलं तर 840 मिळतात मग काय करणार मित्रांनो आपण की जी संख्या आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे त्या प्रत्येकाला एक एक ने वाढवत जायचे म्हणजे 4×5 ने गुणालो तर 20×6 ने गुणणार 120×7 ने गुणणार मग 840 कितीने गुणणार आपण तर 8 ने गुणणार मग त्यांच्या दोघांचा गुणाकार किती येतो 6,720 म्हणजे पर्याय 1 बरोबर आहे या पद्धतीने आता पुढचा प्रश्न बघूया आपण तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो −6, −25, −23, −21, −19 तर पुढे काय येणार बघा या पद्धतीने प्रश्न मांडणी करायची त्याच्यानंतर बघा 25 आणि 23 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 2 आहे म्हणजे 25×2 केले तर 23 मिळतात मग 23 आणि 21 या दोघांमध्ये पण 2 फरक आहे 21 आणि 19 या दोघांमध्ये पण 2 फरक आहे 19 आणि 17 या दोघांमध्ये पण 2 फरक आहे 17 आणि 15 या दोघांमध्ये पण 2 फरक आहे 15 आणि 13 या दोघांमध्ये पण 2 फरक आहे 13 आणि 11 या दोघांमध्ये पण 2 फरक यायला पाहिजे तर आपल्याला काय दिलं होतं 19 पर्यंत संख्या दिल्या होत्या पुढच्या संख्या काढायच्या होत्या पुढच्या ही 19 ही लास्ट संख्या मग पुढे काय येणार −17, −15, −13 आणि −11 या पद्धतीने म्हणजे पर्याय 1 बरोबर आहे ओके आता पुढचा प्रश्न तर प्रश्न क्रमांक 8 वसुंधरा धरणी तसेच सरिता बरोबर काय तर बघा मित्रांनो वसुंधरा आणि धरणी हे काय आहे तर हे आहेत समानार्थी नाव आहेत वसुंधराचं समानार्थी धरणी मग सरिताचं समानार्थी काय आहे नदी नदीला पण म्हणतात आणि सरिता पण म्हणतात म्हणून पर्याय 4 बरोबर आहे आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न 9 आहे बघा CDE 3, 4, 5 तर 23, 24, 25 बरोबर काय आता एकंदरीत ABCDची जर तुम्ही किंमत बघितली मित्रांनो इथं मी थोडक्यात लिहून दिले तर A ची किंमत 1 B ची किंमत 2 C ची किंमत 3 D ची किंमत 4 E ची किंमत 5 अशा प्रकारे 1 ते A to Z पर्यंत एकूण किती अंक आहेत तर एकूण 26 अंक आहेत मग 26 अंकांना त्यांना नंबर दिलेला आहे तर आपल्या या प्रश्नामध्ये तेच दिलं आहे तर C चा नंबर किती आहे तर 3 आहे बघा म्हणून पहिला 3 D चा नंबर किती आहे 4 आहे म्हणून दुसरा 4 आहे ईचा ई बरोबर किती आहे 5 आहे ईचा नंबर काय आहे 5 आहे म्हणून इथं 5 आहे मग आपल्याला काय विचारलंय 23, 24, 25 तर हे 23, 24, 25 कोणाचे नंबर आहेत तर हे नंबर आहेत मित्रांनो W, X आणि Y W ची किंमत 23 आहे X ची किंमत 24 आहे Y ची किंमत 25 आहे म्हणून पर्याय 1 बरोबर आहे W, X, Y आता पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक 10 आहे बघा ZYX, WVU, QPO तर या प्रश्न या जी रिकाम्या जागा आहे त्यामध्ये काय आलेलं आणि कसं आलेलं आहे ते बघूया आता ZYX इथं शेवटी बघूया ZYX आलेला आहे लगेच कंटिन्यू WVU आलेला आहे मग याचा अर्थ हे एक ZYX ही मायनसमध्ये होत चालले मग पुढे आपण तेच येणार टी येणार नंतर एस येणार नंतर आर येणार म्हणजे TSR पर्याय 2 बरोबर आहे आणि कन्फर्म करण्यासाठी पुढचा अंक पण बघूया आपण QPO हे पण येणार म्हणून अशा प्रकारे हे येणार म्हणजे उत्तर काय आहे 2 पर्याय
अशा प्रकार मित्रांनो प्रश्नपत्रिका क्रमांक 52 मधील आपण 10 प्रश्न सोडवलेले आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करायला विसरू नका। थँक्यू।